आज गुलबर्गा शहर में जो शाह बाजार नाका है, पिछले एक महीने पहले हम लोगों ने इधर हमारा कुलगुरु निशरण अंबिकराज चौड़ैया, जिनका एक पुतला, एक बोर्ड है, एक कट्टा है, वो जख्म हो गया। कमिश्नर जो महानगर पालिका के लोगों ने काम करते वक्त में जख्म करके डैमेज किए थे, इसलिए हम लोगों ने यहाँ पर धरने बैठे थे। धरने बैठने के बाद दो दिन में वो काम, धरने होने के बाद जो महानगर पालिका का कमिश्नर साहब ने हमको फ़ोन में बात करके उनके AW54 को भेज के, हम ये काम कर देंगे, आप धरने पीछे लीजिए बोल के, बोलने के बाद हम धरने पीछे लिए थे। कल जनवरी 21 के दिन कर्नाटक गवर्नमेंट से अंबिकराज चौड़ैया, जिनका जयंती किया जाता है, इसलिए हम लोगों ने वो कट्टे के पास वो साफ सफाई करके, कल के दिन जयंती है, वो जयंती मनाने के वास्ते हम लोग साफ सफाई कर रहे थे। यहाँ पर रहने वाले कुछ लोगों ने, जो जेवरगी का MLA डॉक्टर अजय सिंह, जिनके भाइयों ने, जिनके लोगों ने इसको ऑब्जेक्शन करके यहाँ पर गुंडागर्दी करके एक राम का एक बोर्ड बना के लाए और थोड़ा ईंट ला के यहाँ पर हमारे जो निशरण अंबिकराज चौड़ैया का पुतला है उसके सामने, ठीक सामने रख के यहाँ पर प्रॉब्लम किए जा रही है। एक कौम के बीच में झगड़ा लगाने की कोशिश किया जा रहा है, इसमें राम का मूर्ति अंदर लाए, ये राम का बोर्ड लाके हमारे जो कुलगुरु है अंबिकराज चौड़ैया, जिनके सामने रख के यहाँ पर अशांति पैदा करने के लिए ये लोगों ने हरकत कर रही है। हम लोगों ने डॉक्टर अजय सिंह साहब MLA, जिनके पास 15 दिन पहले जिनके घर को गए, उनके पास हम बोले तुम्हारे लोगों ने हमारे जो अंबिकराज चौड़ैया का बोर्ड के लिए ऑब्जेक्शन कर रही है, बिना यहाँ पर तकलीफ दे रहे, आप लोग उनको समझाइए, बोलिए। उस बात के उन्होंने माने, ठीक है, हम बोल के समझाते, हम वो काम जरूर करेंगे, वो कट्टा हम खुद बना के देंगे बोले थे, लेकिन कल हमारा जयंती है, अभी तक उन्होंने कुछ भी नहीं किया। जो उनके लोगों ने आज वे कट्टे के पास आके दूसरा एक बोर्ड लगा के यहाँ पर झगड़ा करने का, गुंडागर्दी करने का काम कर रहे हैं, ये ठीक नहीं है। जो कॉरपोरेशन का कमिश्नर है गुलबर्गे का, उन्होंने महानगर पालिका का कमिश्नर हमको वादा दिए थे वो कट्टा बनाएंगे, इधर साफ सफाई करेंगे बोल के, जिन्होंने जख्म करे थे उन्होंने बना के देते बोले थे, लेकिन आज तक नहीं किए, इसलिए आज ऐसा हो गया। जो उनके ऊपर वो पॉलिटिक्स का प्रेशर है, हमको लगता है पॉलिटिक्स के प्रेशर से उन्होंने कुछ नहीं किया, ऐसा ही पेंडिंग छोड़ दिया। आज के दिन एक ये राजपूत के समाज के लोगों ने, जो अजय सिंह धर्म सिंह के साहब के रिलेशन के लोगों ने एक राम का एक बोर्ड ला के आज ये एक बड़ा मुसीबत पैदा कर दिए, हम लोगों को टेंशन दे रहे हैं, ये अच्छी बात नहीं है। सर, ये तकरीबन 40 साल से यहाँ पर अंबिकराज चौड़ैया का बोर्ड लगाया हुआ है, हर साल यहाँ पर जयंती मनाती है। नहीं सर, जगह वो एक्स्ट्रा जगह है, जो गवर्नमेंट का जगह है वहाँ पर, जो एक्स्ट्रा जगह है गवर्नमेंट का जगह, वो पिछले कई साल से वहाँ पर अंबिकराज चौड़ैया का बोर्ड लगाया हुआ है। हर यहाँ के MLA लोग, खुद डॉक्टर अजय सिंह साहब ने आके वहाँ पर माला डाल के गए, हमारे MP उमेश जाधव साहब भी आके उधर माला डाल के गए, यहाँ के MLA लोगों ने आके माला डाल के गए, बाबूराव चिंचनसूर आके गए, मालिकैया गुत्तेदार साहब आके वहाँ पर माला डाल के गए, ये इतने सब रिकॉर्ड रहने के, कईयों साल से ये काम चालू है, लेकिन ये कमिश्नर यहाँ पर उसको काम पूरा नहीं किया, इसलिए वो लोगों की प्रेशर उसके ऊपर है। अनुमति कौन दिया बोल के सर? अभी ये अनुमति तो पहले ही उधर लगाया हुआ है, यहाँ पर कैसा है, ये हमारे जो कोली समाज के लोग, हम रहते हैं इधर गुलबर्गा में, रहते हैं कर्नाटक में, रहते
हमारा एक अम्बिगरा चौड़ैया होंदे, हमारा कुलगुरु होंदे, हमारे जो विट्ठल हेरूर है उनका भी होंदे, कौन से गवर्नमेंट परमिशन देने के काम नहीं करते, हमको ऑब्जेक्शन करते हैं, क्योंकि हम हमारे जो लोग हैं पिछड़े बैकवर्ड क्लासेस के जो हम लोग हैं, हमारे को गवर्नमेंट ऐसा परमिशन नहीं देती है। सर अभी लगभग कितने साल हुआ यहाँ पर? 40 साल से हमारा ये बोर्ड लगाया हुआ है अम्बिगरा चौड़ैया का। ये ऐसा है कि गवर्नमेंट हर तरफ से हमारे को अन्याय होता है गवर्नमेंट से। सर मेरा नाम मनमोहन सिंह ठाकुर, एडवोकेट हूँ मैं, समाज का एडवाइज़र हूँ, राजपूत समाज का एडवाइज़र हूँ। और ये जो प्रॉपर्टी बिलोंग्स करती है गवर्नमेंट की, पहले पुलिस चौकी था ये, शाहबाजार नाका पुलिस चौकी बल्कि था, CTS रिकॉर्ड में आज भी है। और उसके बाद में कुछ सालों तक लीज कॉरपोरेशन, CTS कॉरपोरेशन, सिटी कॉरपोरेशन वाले लीज दिए थे। एक तकरीबन 15 साल तक ये जगह पे सीमेंट दुकान थी। उसके बाद में रोड वाइंडिंग में हमारे जैन साहब आके ये डिस्टर्ब हो रहा है एरिया को बोल के उसको निकाल दिए। आज तक वो गवर्नमेंट लैंड ही है। पुलिस नाका होना ये एरिया के लिए बहुत अच्छा है। और पहले से ये लोग 40 साल से था, वो था जो क्लेम कर रहे हैं ना, वो कुछ नहीं था 40 साल पहले भी, आज नाका ही था वहाँ। ये तकरीबन ये गवर्नमेंट इसमें सीरियस कुछ से आज राम जी की स्थापना की गई। सर वो तो ठीक है सर, वो तो करना ही था ना, बिल्कुल ज़रूरी था वो, कि भाई जब तक कॉपी तो हम दिए बोलो। हाँ, ये इसका ऑलरेडी कॉपी हम 15 दिन ऑफ सिटी कॉर्पोरेशन, सिटी कॉर्पोरेशन, सिटी कमिश्नर पुलिस और DYSP DC साहब को सब कुछ दे चुके हैं। आज तकरीबन 20-25 दिन हुआ है, इसके ऊपर कुछ नहीं हुआ, फिर भी वो लोग क्या है कंस्ट्रक्शन कर रहे हैं। फिर तो उसके लिए तो हमारे लोग समाज के बोले भी हम भी उनको जब बांधने दे रहे तो गवर्नमेंट जगह पे हमारे लोग भी बांधेंगे। धर्म सिंह साहब का बैनर कब होगा? 25 तारीख। और 25 तारीख को हमारे जो समाज के मुख्य अतिथि मुख्यमंत्री बल्कि जो रिटायर हुए धर्म सिंह साहब, उनका एक हम कटआउट लगा रहे थे उधर एक दिन क्या से, हाँ एक दिन के वास्ते, उस दिन लगाने नहीं दिया गया जिसकी, जबकि वो गवर्नमेंट लैंड थी प्रॉपर्टी। हाँ तब से वो क्या हो गया, अभी गवर्नमेंट प्रॉपर्टी है, जब हमारे समाज के मुख्यस्थ को नहीं लगाने दे रहे बोले तो तुम मंदिर कैसा भैया चौड़ैया समाज कैसा करने दे रहे भाई? हमारी डिमांड ये है भाई, रहे तो दोनों रहना, नहीं तो दोनों हट जाना बस, उसके वहाँ पे पुलिस चौकी हो जाना। नहीं नहीं पहले से तो हमारा महाराणा प्रताप चौक है इधर ऑलरेडी। हाँ सर, वो अगर वो चौड़ैया समाज की मूर्ति, चौड़ैया को हमारे हमारे लिए भगवान उतने चाहिए, राम जी भी हमारे लिए भगवान उतने चाहिए, लेकिन क्या है ये एरिया बिलोंग्स टू राजपूत एरिया है। हाँ हमारे समाज के राजपूत का ज़्यादा है और हमारे एरिया के लोग यहीं पे जो हमारे धर्म सिंह साहब बड़े मुख्यमंत्री हो चुके हैं उनके लिए वो स्टैचू लगाने के लिए हम लोग वो वहाँ पे हर साल लगाते थे। जब भी मेरी जबकि वहाँ पे दुकान रहने के बावजूद भी कटआउट मेरे सब सारे आतराब लगाते थे, तो आज क्यों ऑब्जेक्शन हो गया? जय श्री राम भी रहने दो या नहीं तो फिर दोनों निकाल दो और ना पुलिस चौकी कर दो, बहुत अच्छा है, गवर्नमेंट की लैंड है, आवाम के लिए बहुत अच्छा है। हाँ सर, यहाँ तक तो कलबुर्गी नगर दल्ले इरवंत शाह बाजार नाका इल्ली सुमारु वंदु तिंगल हिंदे अंबिगर चौड़ैयनवर वंदु कट्टे इदे, आ कट्टेगे महानगर पालिकेयवरु केलस माडुवंत संदर्भदल्ली आ कट्टे जखम माडिद्दारे। ಆ ಜಕಂ ಆದಾಗ ನಾವು ಒಂದು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಇಲ್ಲಿ ಧರಣಿ ಕೂತಿದ್ದೀವಿ, ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವು ಕಟ್ಟೆ ಜಕಂ ಮಾಡಿರಿ ಅದು ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ ಅಂತ ನಾವು ಅಲ್ಲಿ ಧರಣಿ ಕೂತೀವಿ. 2 ದಿನ ಧರಣಿ ಕೂತ ನಂತರ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಕಮಿಷನರ್ ಅವರು ಚೌಹಾಣ್ ಅನ್ನುವಂಥ AW ಅವರನ್ನು ಕಳಿಸಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿ ಈ ಧರಣಿಯನ್ನು ನೀವು ಹಿಂಪಡೆಯಿರಿ, ವಾಪಸ್ ತಗೋರಿ, ನಾವೇನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇದು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತೇವೆ, ಕಟ್ಟಿಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟ ನಂತರ ಕಮಿಷನರ್ ಅವರು ಕೂಡ ಫೋನ್ನಲ್ಲಿ ಮಾತಾಡಿ ನಮ್ಮ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಾಗ ನಮ್ಮ ಧರಣಿಯನ್ನು ನಾವು ಹಿಂತೆಗೆದುಕೊಂಡಿವಿ. 1 ತಿಂಗಳು ಆದರೂ ಕೂಡ ಕಟ್ಟೆಯವರು ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಲ್ಲ, 2 ದಿನದ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದವ್ರು ತಿಂಗಳ ತನಕ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಾಳೆ January 21 ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನವರ ಜಯಂತಿ ಸರ್ಕಾರ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತದೆ, ಈ ಒಡೆದಿರುವ ಕಟ್ಟೆಯನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನವರ ಜಯಂತಿ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂತ ನಮ್ಮ ಸಮಾಜದವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಆ ಕೆಲಸವನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಕೆಲವು ಜನ ರಜಪೂತ್ ಸಮಾಜದ ಕೆಲವು ಜನ ಇವತ್ತು ಧರ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬರ ರಿಲೇಷನ್ದವರು ಜೇವರ್ಗಿ MLA ಡಾಕ್ಟರ್ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬರ ರಿಲೇಷನ್ದವರು ಬಂದು ಇಲ್ಲೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಟ್ಟಿ
ಇದ್ದಲ್ಲಿ ಬಂದು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಬೋರ್ಡಿನ ಎದುರುಗಡೆ ಒಂದು ರಾಮನ ಒಂದು ಬೋರ್ಡನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಬಂದು ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಹೀಗೆ ತಾನೇ ಕೆಲವು ಇಟ್ಟಂಗಿಗಳನ್ನು ತಂದಿಟ್ಟು ಒಂದು ಕಟ್ಟಿಗೆಯನ್ನು ಹಚ್ಚಿ ಬೋರ್ಡ್ ನಿಂದಿಸ್ತಾರೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯಂದ ಒಂದು ಬೋರ್ಡ್ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗಬೇಕು. ಈ ಒಂದು ತೊಂದರೆ ಕೊಡೋ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಅವ್ರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾವು 15 ದಿನ 20 ದಿನ ಹಿಂದೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನಿಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳಿ ಸರ್ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಅಭಿಮಾನಿಗಳು, ಧರ್ಮ ಸಿಂಗ್ ಅವರು ಅಭಿಮಾನಿಗಳು ನಾವಿದ್ದೀವಿ, ನಿಮಗೆ 40 ವರ್ಷ ಧರ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜನ ಆರಿಸಿಕೊಟ್ಟರೆ ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗಿರಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದೇವೆ, ನೀವು ಈಗ 2 ಬಾರಿ MLA ಆಗಿರಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದೇವೆ, ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಜನ ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನವರ ಮೂರ್ತಿಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾರಂತ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ನಾವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡಾಗ ಅವರು ನಾನು ನಮ್ಮ ಜನರಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನವರ ಕಟ್ಟೆ ಕೂಡ ಬಂದ ಹತ್ರ ನಾನೇ ಕಟ್ಟಿಕೊಡ್ತೀನಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಆದರೂ ಮಾಡಲೇ ಇಲ್ಲ. ಇವತ್ತು 2 ದಿನದ ಕಮಿಷನರ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂದರು, ಅವರು ಮಾಡಿಲ್ಲ. ಇದರ ಉದ್ದೇಶ ನಮಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಕಮಿಷನರ್ ಮೇಲೆ ಇವರು ಒತ್ತಡ ಇದೆ, ಹೀಗಾಗಿ ಅವರು ಆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆದರೆ ನಾಳೆ 21ಕ್ಕೆ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನವರ ಜಯಂತಿ ಇದೆ, ನಾವು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವತ್ತು ಆ ಜಯಂತಿಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡಿ ಒಂದು ಕಟ್ಟೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿ ನಾಳೆ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಅವತ್ತು ಏನು ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಅವ್ರ ಜನ ಒಂದು ರಾಮನ ಬೋರ್ಡ್ ತಂದಿಟ್ಟು ನಮಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಆಯುಕ್ತರು ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀನಿ ಮಾತು ಕೊಟ್ಟವರು ಇವತ್ತು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಇವರೆಲ್ಲ ತಂದು ಈ ಥರ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಮಗೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಶರಣರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಈ ಅನ್ಯಾಯ ಸರ್ಕಾರ ಕೂಡಲೇ ಸರಿಪಡಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ನಮ್ಮ ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನವರ ಜಯಂತಿ ಇದೆ, ಆ ಜಯಂತಿಗೆ ಅವರು ಗೌರವ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಈ ಅನ್ಯಾಯವನ್ನು ಏನು ಈಗಿಂದಿಗೆ ತಂದಿಟ್ಟಿರುವಂಥ ಒಂದು ರಾಮನ ಫೋಟೋವನ್ನು ಬೋರ್ಡನ್ನು ತೆಗೆದು ನಮಗೆ ಆಚರಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು, ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು, ಇಲ್ಲಿರುವಂಥ ಕಮಿಷನರ್ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವಿಷಯನ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಕು. ಇವತ್ತು ಜೋರ್ಗಿ ತಾಲೂಕಿನ MLA ಅವ್ರ ಜನರಿಗೆ ಅವರಿಗೆ ಸಮಜಾಯಿಸಿ ಅವರಿಗೆ ಬುದ್ಧಿ ಹೇಳಿ, ನೋಡಪ್ಪ ನಮಗೆ ರಾಮನೂ ಅಷ್ಟೇ, ಅಂಬಿಗರ ಚೌಡಯ್ಯನೂ ಅಷ್ಟೇ, ಬುದ್ಧನೂ ಅಷ್ಟೇ, ಅಂಬೇಡ್ಕರೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ, ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಧರ್ಮದವರು ನಮಗೆ ಇಸ್ಲಾಂದವ್ರದ್ದು ಕೂಡ ಅಷ್ಟೇ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವ್ರು ಕೂಡ ನಾವು ಗೌರವ ಕೊಡ್ತೇವೆ, ನಮಗೆಲ್ಲರೂ ಬೇಕಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿ ಆ ಒಂದು ರಾಮನ ಮಂದಿರ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ಏನು ತಂದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅದು ತೆರವುಗೊಳಿಸ್ಬೇಕು, ತೆರವುಗೊಳಿಸಿ ನಮಗೆ ಜಯಂತಿ ಆಚರಣೆ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡುವಂತ ನಾನು ಈ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಸಮಾಜ ಮೇ ಹಮಾರೇ ಬಡೆ ಅಮನ್ ಅವ್ರ ಶಾಂತಿ ಸೇ ಜೀನೆ ಕಾ ಹಿ ಸಿಖಾಯ ಇತಿಹಾಸ ದೇಖಿಯೇ ಆಪ್ ಇತಿಹಾಸ ದೇಖಿಯೇ ಅಮನ್ ಅವ್ರ ಶಾಂತಿ ಕೆ ಸಾಥಿ ಜೀನಾ ಸಿಖಾಯ ಹಮಕೋ ಜಿತ್ನಿ ಭಕ್ತಿ ಉನ್ಕೋ ಅಂಬಿಗರ್ ಚೌಡಯ್ಯ ಸೇ ಉತ್ನಿ ಉಸ್ಸೆ ಭಿ ಜ್ಯಾದಾ ಹಮಕೋ ಹೈ ಅಗರ್ ಕೋಯಿ ಲೀಗಲ್ ರಹತಾ ತೋ ಹಮ ಸಾಮ್ನೆ ಸಮಾಜ ಕೆ ಲೋಕ ಸಾಮ್ನೆ ತರ್ಕೆ ಹಮ ಉಸ್ಕೋ ಬನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಸಹಯೋಗ ಕರ್ತೇ ಥೆ ಧನ ಸೇ ಶ್ರಮ ಸೇ ಹರ್ ಚೀಜ್ ಸೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕಹಾನ್ ಸೇ ಆಯಾ 25 ದಿಸಂಬರ್ ಕೋ ಜಬ್ ಶ್ರೀ ಧರ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಮಾಜಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಉನ್ಕಾ ಬ್ಯಾನರ್ ಏಕ್ ದಿನ ಕೆ ಲಿಯೇ ಜಬ್ ಲಗಾನೆ ಆಯೆ ತೋ ಹಮಾರೇ ಕೂ 100-150 ಲೋಕ ಮಿಲ್ಕೆ ವೋ ಲಗಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಅಪೋಸ್ ಕರೆ ಹಮ ಬೋಲೆ ದೇಖೋ ಭಯ ಹಮಾರೇ ಲೀಡರ್ ಸರ್ವಧರ್ಮ ಸಮಾನತಾ ಮಾನ್ಯ ವಾಲೆ ಮೇ ಸೇ ಲೋಕಾಯ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಹಮ ಯೇ ಪಾಲಿಸಿ ಪೇ ಚಲತೆ ಹಮಕೂ ಕಿಸಾ ನೀ ಏಕ್ ದಿನ ಕೆ ಲಿಯೇ ಹಮಾರೇ ಲೀಡರ್ ಸಾಹಬ್ ಕಿ ಜೈಸಾ ಹಮಾರೇ ಏಕ ಹೀ ಲೀಡರ್ ನಹೀ ಹೈ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರದೇಶ ಕೆ ಲೀಡರ್ ಹೈ ವೋ ಅಜಾತ ಶತ್ರು ಬೋಲಾ ಜಾತಾ ಹೈ ಉನ್ಕೋ ಹಾಂ ಪೂರ್ವ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಹೈ ಏಕ್ ದಿನ ಕೆ ಲಿಯೇ ತೋ ಉನ್ನೋ ಐಸಾ ಬಿಹೇವ್ ಕರ್ನೆ ಲಗೇ ಕಿ ಜೈಸಾ ಕಿ ಉನ್ಕಿ ಪ್ರಾಪರ್ ಪ್ರೈವೇಟ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಹೈ ತೋ ಉನ್ನೋ ಬೋಲೆ ಹಮಾರಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಹೈ ಹಮ ಲಾ ಕೋ ಹಮಾರಾ ಇತಿಹಾಸ ಗವಾ ಹೈ ಹಮ ಲಾ ಕೋ ಬಹುತ್ ಸಲಾಮ್ ಕರ್ತೆ ಹೈ ಹಮ ಬೋಲೆ ಟೈಟಲ್ ಡೀಡ್ ಬತಾಯಿಯೇ ಹಮ ಯಾಸಾ ಚಲೇ ಆತೆ ಜಿಸ್ ತರ ಹಮ ಯಹಾಂ ಪೆ ಹಮಾರೇ ಪಾಸ್ ಹೈ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಹೈ ಯೇ ಪೂರೇ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಮೇ ಸಿಟಿ ಸರ್ವೆ ಕಾ ಮ್ಯಾ ಯೇ ಹೈ ಸಿಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಾ ಹೈ ಜಹಾಂ ತಕ್ ಕಿ ಸಭಿ ರಿಕಾರ್ಡ್ಸ್ ಮೇ ಯೇ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಬೋಲ್ ಕೆ ಹೈ ಹಮಾರಾ ಯಹೀ ಮಾನ್ನಾ ಹೈ ದೇಖಿಯೇ ಚಲಿಯ ಸಾಹಬ್ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಬೋಲೆ ಸಂಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಬೋಲಿಯೇ ಬೋಲೆ ತೋ ಆಂದೆ ಸಬ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಬೋಲೋಂದಾ ನಾ ಯೇ ಅಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಧರ್ಮ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಕಾ ಮಸಲಾ ನೀ ಹೈ ಸಂಜಯ್ ಸಿಂಗ್ ಸಾಹಬ್ ಕಾ ಮಸಲಾ ನೀ ಹೈ ಸಾಹಬ್ ಏಕ್ ಖಾನ್ ಕಾ ಮಸಲಾ ಏಕ್ ಧರ್ಮ ಕಾ ಹೈ ಏಕ್ ಧರ್ಮ ಕಾ ಮಸಲಾ ಹೈ ದೇಖಿಯೇ ಹರ್ ಜಗಹ ಆಪ್ ಅಂಬಿಗರ್ ಚೌಡಯ್ಯ ಸರ್ಕಲ್ ಪೇ ಹರ್ ಜಗಹ ಝಂಡಾ ಲಗಾಯ ಹಮಕೋ ಅಪೋಸ್ ಹೈ ಹಮಕೋ ಅಪೋಸ್ ನಹೀ ಹೈ ಅಪೋಸ್ ನಹೀ ಕೆ ಯಹಾಂ ಸೇ ಆಪ್ 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 ಸೆನ್ಸಸ್ ನಿಕಾಲಿಯೇ ಖಟ್ಗರ್ ಪೂರಾ ದೇಶ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೇ ರಾಜಪೂತೋ ಕೋ ತುಮ ಸರಹದ್ ಪೇ ಬುಲಾತೆ ದೇಶ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಭಿ ಜಬ್ ಹಮಾರಾ ಇತಿಹಾಸ ದೇಖಿಯೇ 2-3 ಸಾಲ ಪಹಲೆ ಯೇ ಖಟ್ಗರ್ ಪೂರಾ ರಾಜಪೂತೋ ಕೋ ದಿಯಾ ಹುವಾ ಜಗಹ ಹೈ ತೋ ಜಬ್ ಹಮ ಯೇ ಯಹಾಂ ಪೇ ಇತಿಹಾಸ ಕೆ ದೌರ್ ಪೇ ಹಮ ಆಕೆ ಬಸೇ ಹೈ ಹಮಾರೇ 2-3 ಹಜಾರ್ ಮಕಾನ್ ಹೈ ಕ್ಯಾ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಭಿ ಹಮ ಮಹಾರಾಣಾ ಪ್ರತಾಪ್ ಚೌಕ್ ರಖನೆ ಕಾ ಹಮಕೋ ಅಧಿಕಾರ ನಹೀ ಹೈ
नहीं साहब, हम बोले हम पूरे अधिकारों को पूरे अधिकारियों से पूछते हैं, सिटी कारपोरेशन कमिश्नर सर। अभी जिस तरह से आप लेटर बता रहे हैं, जी दिन पहले आपने लेटर 25 दिसंबर को धर्म सिंह साहब के बर्थडे को कॉन्ट्रोवर्सी हुई, 26 और 27 और ऑफिसर के पास हम ये लेटर सर, इसमें यही लिखा हुआ है कि कुछ लोग अपने पर्सनल इंटरेस्ट के लिए वो जगह का गलत इस्तेमाल कर रहे हैं। जहाँ तक हमारे नॉलेज में हमारे रिकॉर्ड्स बताते हैं गवर्नमेंट प्रॉपर्टी है। तो इस लेटर में वो भी लिखा हुआ था कि राम जी की स्थापना यहाँ पर, नहीं इसमें महाराणा प्रताप, देखिए हम राम के वंशज हैं, महाराणा प्रताप सिंह हमारे गुरु हैं, तो भगवान राम का लगाओ या महाराणा प्रताप सिंह का लगाओ, हमारे वंशज की फोटो हम लगा रहे। हमारी मांग यही है, हमारे आबादी, हमारे आबाद, हमारे हमारे समाज की मांग है कि हम पूरे पूरे ऑफिसरों से यही रिक्वेस्ट करते हैं, जल्द से जल्द ये नाके का जो चौक है, यह महाराणा प्रताप सिंह चौक सिटी कॉरपोरेशन गुलबर्गा में, ये रेजोल्यूशन पास हो चुका है 2004-05 के गजट में, आप देखिए इसका, आपको हमारे पास उसके भी डॉक्यूमेंट्स है। 2004-05 में महाराणा प्रताप सिंह चौक हो गया है। हम यही चाहते हैं कि यहाँ पे महाराणा प्रताप सिंह तथा माननीय श्री धर्म सिंह साहब की मूर्ति स्थापना हो।